नमस्कार टेक्नोमंत्राच्या आपल्या आजच्या या कार्यक्रमात करण कामदार अशी एक व्यक्ती आपल्या बरोबर आहे आणि त्यांनी केलेला एक आगळा वेगळा टेक्नोमंत्रास तुम्हाला सांगणार आहेत. सर काय सांगाल पहिल्यांदा तुमच्या विषयी? आम्ही करण कामदार आहे. मी सीईओ आहे. एका कंपनीचं नाव आहे आमचा वन मार्शियन वे. आम्ही माटुंग्यात आहोत आणि आम्ही कस्टम ड्रोन्स आणि रोबोट्स बनवतो फॉर एज्युकेशनल युजेस एज वेल एज इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स. आणि इकडे तुम्ही जे बघत आहात ह्याच्यामध्ये वेरियस काइंड्स ऑफ रोबोट्स आहेत. पहिला जो रोबोट आहे तो इकडे मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करतो. ह्याच्यात बेसिकली कलर सेन्सर आहे आणि हा रोबोट ह्या कलरला ट्रॅक करतो. तर असा जो रोबोट प्लॅटफॉर्म आहे तो आम्ही स्कूल्स आणि कॉलेजेससाठी क्रिएट केलेला आहे आणि ह्याच्यात जे इनपुट येतं ते ह्या मायक्रो कंट्रोलरमध्ये जातं आणि ह्या रोबोट अकॉर्डिंगली स्टुडंट्स प्रोग्राम करू शकतात फॉर व्हरायटी ऑफ ॲप्लिकेशन्स. आमचा जो दुसरा जो आहे हा मिनी ड्रोन रोबोट आहे. हा खूपच अतिशय सुंदर आणि एज्युकेशनल आणि ॲट द सेम टाइम स्टेबिलिटीचं खूप चांगलं आहे ह्याच्यात. तर हा ड्रोन स्वतः पण फ्लाय करतो आणि ह्याच्यात आपण स्मार्टफोन ॲप पण यूज करून ह्याला ड्रोनला फ्लाय करू शकतात. तर आम्ही हा ड्रोन बेसिकली सिलिंग्स वगैरेला पण क्लाइम करू शकतो तुम्ही बघता इकडे. आणि ह्याच्यात तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी आमचा स्मार्टफोन आहे ॲप. हा स्मार्टफोन ॲप ह्या ड्रोनला कनेक्ट करतो आणि वी कॅन फ्लाय इट. आणि हा रोटेट वगैरे पण होतो ड्रोन हवेत. खूपच स्टेबल ड्रोन आहे. ह्याच्या आतमध्ये कॅमेरा आहे आणि सोनार सेन्सर आहे. जो कॅमेरा आहे तो कंटिन्युअसली खाली ग्राउंडला बघत असतो आणि खालच्या ग्राउंडला ट्रॅक करत असतो. जर काही इमेज डिफरन्स असेल तर तो खूप हाय फ्रेम रेटवर स्वतःला स्टेबलाइज करतो. आणि हा ब्लूटूथ ऑपरेटेड आहे. स्मार्टफोन कंट्रोल रोबोट आहे आणि प्लस त्याला साईड प्रोटेक्शन पण आहे. खूपच स्पीडमध्ये पण हा चालू शकतो. ॲक्च्युली हा ओपन हार्डवेअर आहे म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही डिफरंट काइंड्स ऑफ सॉफ्टवेअर लिहू शकता. तर आम्ही एक प्रोग्रॅम बनवलेला आहे ज्याच्यामध्ये व्हिज्युअली स्टुडंट्स ह्याला प्रोग्रॅम करू शकता की फ्रंट जाऊ शकतो ड्रोन किंवा पाठी जाऊ शकतो. असे तुम्ही सिक्वेन्सेस तुम्ही त्या सॉफ्टवेअरमध्ये टाकू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल स्किल्स मुलांना शिकायला मिळतात किंवा हाव एरोडायनॅमिक्स कसे ऑपरेट होतात ड्रोनमध्ये आणि स्टेबिलिटी आणि मल्टी रोटर्स कसे जनरली ऑपरेट होतात. हे जे प्रिन्सिपल्स आहेत तेच मोठ्या ड्रोन्समध्ये पण ऑपरेट होतात. तर हा जो प्लॅटफॉर्म आहे हा खूपच एज्युकेशनल आहे. जर तुम्हाला अजून रोबोट्स बघायचे असतील तर न्यूज मंत्रावर तुम्ही सबस्क्राईब करा.